શ્રી પાંડવ પ્રતાપ કથાસાર અધ્યાય 15 મય સભેચી રચના વ નારદાંચા ધર્માસ ઉપદેશ. ખાંડવવન જાળતાના અર્જુનાને અગ્નિકડૂન મયાસુરાસ ત્યાચ્યા દીનવાણ્યા પ્રાર્થનેવરૂન વાચવલે હોતે, તો અર્જુનાચા ઉપકાર કોણત્યા તરી રીતીને ફેડાવા म्हणून મયાસુરાને ધર્મ અર્જુન વ કૃષ્ણ યાંચી પ્રાર્થના કેલી. મયાસુર મોટા શિલ્પશાસ્ત્રજ્ઞ હોતા હે કૃષ્ણાસ માહિત હોતે, म्हणून त्याने त्यास एक सुंदर सभागृह बांधण्यास सांगितले. त्याप्रमाणे सभागृह तयार करण्यासाठी मयासुर आपल्या मनाजोगा साथीदार घेऊन बिंदू नामक सरोवराजवळ ऋषपर्वा राक्षसाची जी बेपारस अपार संपत्ती पडून राहिली होती ती आणण्यास गेला. तेथून अपार द्रव्य आणून सुमारे 14 महिन्यात मयासुराने अवर्णनीय असे सभागृह तयार केले. ते सभागृह बांधताना पाण्याच्या ठिकाणी जमिनीच्या ठिकाणी पाण्याचा भास होईल अशी रचना करून आपले अपार कौशल्य सर्वांस दाखवून चकित करून सोडले. ही इमारत बांधून पूर्ण झाल्यावर धर्मराजा आपले बंधू आप्त जन व ऋषिवर्य यासह ते पाहण्यास गेला. त्यावेळेस आपण प्रत्यक्ष स्वर्गातच आलो आहोत असा सर्वांना भास झाला. मयासुराने भीमसेनास एक सुरेखसी भव्य गदा बक्षीस दिली आणि अर्जुनास देवदत्त नावाचा शंख दिला. त्या मयसभेत धर्माने कोट्यावधी ब्राह्मणांना इच्छा भोजन दिले. युद्ध कौशल्यात अर्जुन परिपूर्ण झाल्यामुळे त्याच्याजवळ युद्धकला शिकण्यासाठी अनेक राजपुत्र येत. त्या सर्व विद्यार्थ्यात यादववीर सात्यकी व अभिमन्यू हे प्रवीण झाले. अध्याय 15 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तू.